पाटिल नवी मुंबई एयरपोर्ट सर्वपक्षीय कृति समिति ने भूमि पुत्रों को न्याय दिलाने 24 जून को विशाल जन आंदोलन करने की तैयारी में है। आज नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र समन्वय समिति के सौजन्य से आयोजित भूमि पुत्रों के लिए एक संवाद बैठक में कृति समिति के अध्यक्ष दशरथ पाटिल और पदाधिकारियों ने इसका ऐलान किया। यहां पूर्व मंत्री गणेश नायक, विधायक प्रशांत ठाकुर एवं कृति समिति के सदस्य दशरथ भगत समेत कई नेता मौजूद थे। देखे रिपोर्ट। नवी मुंबई एयरपोर्ट को दीवा पाटिल का नाम दिलाने और भूमि पुत्रों को न्याय देने का आंदोलन एक बार फिर गर्मा गया है। इसे लेकर 24 जून को नवी मुंबई में भूमि पुत्रों का जन आंदोलन होने वाला है। आज नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र समन्वय समिति के सौजन्य से वासी में आयोजित एक संवाद बैठक में दीवा पाटिल एयरपोर्ट नामांतरण सर्वपक्षीय कृति समिति के अध्यक्ष दशरथ पाटिल ने इसका ऐलान किया। इस अवसर पर पूर्व मंत्री गणेश नाईक, विधायक प्रशांत ठाकुर एवं कृति समिति के सदस्य दशरथ भगत, राजाराम पाटिल और भूषण पाटिल समेत कई नेता मौजूद थे। सर्वपक्षीय कृति समिति के अध्यक्ष दशरथ पाटिल और विधायक प्रशांत ठाकुर ने कहा कि सरकार नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट नामांतरण और भूमि पुत्रों की समस्याओं के समाधान के लिए तैयार नहीं है, इसलिए 24 जून को जन आंदोलन के जरिए सरकार को जगाने की कोशिश होगी। उन्होंने कहा कि इस संवाद बैठक भूमि पुत्रों को जागरूक करने और सरकार की नीयत के बारे में जानकारी देना है। तो स्थानीय भूमि पुत्र असेल किंवा बाहेरून आलेला वर्ग सुद्धा असेल, पण त्यांनी जागा घेतलेली, जमिनी घेतलेल्या आहे, त्यांच्या जमिनी काही स्वरूपी त्यांच्या नावावर व्हाव्या ही आमची निश्चित भावना आहे। कारण शेवटी त्यांनी श्रमाने पुन्हा पण 50 वर्षांनी ते पुन्हा त्या जागेचे मालक नसतील, पुन्हा नवीन काय योजना आले आणि त्यासाठी तिथून जर त्यांना परागंदा केलं तर मग काय, आयुष्यभर आपली पुंजी तिथे जमिनीला लावायची आणि पुढे सांगायची का हे 50 वर्षाचं लीज हे आम्हाला अमान्य आहे, तुम्ही काही स्वरूपी जमिनी ह्या नावावर करा, अशा प्रकारचं धोरण आहे। गावठाण विस्तार वाढला असेल तर गावठाणांच्या सनदी देण्याचा कायद्याने बंधन आहे आणि त्या जर असेल गावठाण सनदी देत असताना त्याच्या योग्य ते किमती आकारल्या जातात आणि मग त्याच्याबरोबर 7-12 त्याचा जो गावठाणचा जो नकाशा मॅप असतो किंवा ते सनद असते त्याच्यावर त्या मालकाचं नाव येते, म्हणजे तो त्या जमिनीचा मालक हवं होतू शकतो। इशारा सभा असेल, सरकार बहुजन समाजाच्या विरोधात जर का आम्हाला भूमिपुत्रांचा आणि यातल्या रहिवाशांचा जर न्याय देणार नसेल तर सरकारला अल्टिमेट आमचा इशारा असेल, तो पक्षीय इशारा नसेल पण क्रांतीचा इशारा नक्की असेल। वही बीजेपी विधायक और पूर्व मंत्री गणेश नाईक ने कहा कि सरकार भूमिपुत्रों की परीक्षा ले रही है, लेकिन उन्हें शांतिपूर्ण ढंग से अपने हक और न्याय के लिए लड़ना होगा। गणेश नाईक ने यहाँ भूमि पुत्रों को जगाने की कोशिश करते हुए कहा कि अगर जरूरत पड़ी तो शांति के साथ क्रांति होकर रहेगी। बाळासाहेब ठाकरे हे फार मोठे व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं नाव आज सुद्धा मोठं आहे। नागपूरपासून मुंबईकडे येणाऱ्या समृद्धी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे। आता मुंबईचे महापौर बंगला जिथे होते ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने एक मोठं स्मारक तयार होते। तर दिबा पाटलांची कर्मभूमी आणि जन्मभूमी ही पनवेल तालुका, पनवेल तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असेल तर दिबा पाटलांच्या नावाला साजेस दुसरं कुठलीही वस्तू आणि वास्तू नाही। आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला आमचा विरोध नाही, परंतु दिबा पाटलांच्या नावासाठी आमचा आग्रह। बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा विविध ठिकाणीसुद्धा आणखी समावेश होऊ शकतो, परंतु दिबा पाटलांच्या नावाकरता रायगड जिल्हा आणि पनवेल तालुक्याच्या नंतर दुसरीकडे तशा स्वरूपाची एखादी वास्तू किंवा वस्तू मिळणं मुश्किल आहे आणि म्हणून आमचा आग्रह दिबा पाटलांच्या नावाला आहे। पण वेलपडे रस्त्यावर उतरू आणि हा जो नावाचा आग्रह आहे हा जागृत ठेवला पाहिजे। आणि मी तुम्हाला सांगतो, एक ना एक दिवस असा दिवस येईल की ज्या दिवशी सर्वांच्या साक्षीनं त्या विमानतळाच्या त्या वास्तूला स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रकारचं नाव दिलं जाईल, हा विश्वास
गणेश नाइक व्यक्त करो। हमारे अध्यक्ष चंद्रशेखर पाटिल जी ने बताया कि इसके पहले भी महाराष्ट्र में ऐसे कई सारे आंदोलन बहुत ज़्यादा समय तक चले हुए हैं। हमारी ये मांग कायम है, लोगों का जोश कायम है, भूमिपुत्रों का आक्रोश भी जब तक ये नाम नहीं दिया जाएगा तब तक कायम रहेगा। 24 जून दीपा पाटिल जी का स्मृति दिन है, उस दिन हम लोग फिर एक बार इकट्ठा होंगे और सरकार को फिर एक बार इशारा देंगे। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।